नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण ले या लेक्चरमध्ये अकरावी पंचवार्षिक योजना अगदी व्यवस्थितपणे बघणार आहोत म्हणजे अकराव्या पंचवार्षिक योजनेसंदर्भात आत्तापर्यंत एम पी एस सी कमिशनने विचारलेले प्रश्न आणि भविष्यात येऊ शकतील अशा सर्व प्रश्न तर या सर्व प्रश्नांचा आढावा आपण या लेक्चरमध्ये अगदी व्यवस्थितपणे घेणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ जिकून सुरुवातीला बघत आहेत त्यांच्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एम पी एस सी यू पी एस सी या चॅनलच्या माध्यमातून अर्थशास्त्र जी आपली जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे तर या लेक्चर सिरीजमधलं आत्ता आपण जे काही चर्चेला घेतलेलं प्रकरण आहे ते म्हणजे इकॉनॉमिक प्लॅनिंग इंडिया म्हणजे भारतातील आर्थिक नियोजन याच्यामध्ये आपण गेल्या काही लेक्चर्स मध्ये भारताला आर्थिक नियोजनाची गरज का निर्माण झाली भारताला स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आर्थिक नियोजन करत असताना वेगवेगळ्या कोणकोणत्या संस्थांची स्थापना केली कोणकोणत्या संस्था उभारल्या त्याच्यामध्ये असेल बघा राष्ट्रीय नियोजन आयोग असेल राष्ट्रीय विकास परिषद असेल आणि अलीकडं एक जानेवारी दोन हजार पंधरापासून आलेली एक महत्वाची संस्था असेल ती म्हणजे नीती आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आणि त्याच्यानंतर या वेगवेगळ्या संस्थांनी आमच्या देशामध्ये एकोणीशे एकावन्नला आर्थिक नियोजन सुरुवात केली आणि हे आर्थिक नियोजन एक प्रामुख्याने पाच वर्षांचं असेल किंवा पाच वर्षांची योजना बनवून केलं जाईल त्यामुळे त्याला म्हणतात की पंचवार्षिक योजना तर आपण गेल्या काही लेक्चर्समध्ये या सर्व संस्था आर्थिक नियोजनासाठी आवश्यक असणाऱ्या त्याच्याबरोबर एकोणीसशे एक्कावन्नपासून पासून जे आर्थिक नियोजना सुरुवात झाली याच्यातल्या एकूण दहा पंचवार्षिक योजना तर याचा सर्व आढावा आपण गेल्या काही लेक्चर्समध्ये घेतलेला आहे तर या सर्व व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तर हे सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघू शकता की याचा तुम्हाला अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना नक्कीच उपयोग उपयोग होऊ शकतो तर ठीक आहे आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया बघा आज आपण चर्चेला घेतली जी काय योजना आहे ती म्हणजे अकरावी पंचवार्षिक योजना तर अकराव्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी जो असेल त्याच्यामध्ये असं म्हटलं मत जातं की एक एप्रिल दोन हजार सात ते एकतीस मार्च दोन हजार बारा या दरम्यान अकरावी पंचवार्षिक योजना राबवली बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे की अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय असेल तर एक एप्रिल दोन ते एकतीस मार्च दोन या दरम्यान अकरावी पंचवार्षिक योजना आपल्या देशामध्ये राबवण्यात आली त्यावेळेला म्हणजे तत्कालीन जे काय अध्यक्ष असतील म्हणजे पंतप्रधान कोण असतील त्या नियोजन आयोगाच्या अध्यक्ष असतात तर तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे अकराव्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते आणि उपाध्यक्षामध्ये जर बोलायचं म्हटलं तर सिंह अहलुवालिया हे उपाध्यक्ष होते आता बऱ्याच वेळेला एक प्रश्न विचारला जातो बघा अकराव्या पंचवार्षिक योजनेसंदर्भातला तर या योजनेमध्ये प्रामुख्याने मुख्य भर किंवा या योजनेचा दृष्टिकोन पत्र असतं त्याच्यामध्ये एक बेसिक एक टायटल होतं बघा की भर असं म्हटलं जाईल किंवा टायटलमध्ये असं बोललं जाईल गतिशील आणि समावेशक विकास फास्टर अँड ग्रोथ करणे हे या योजनेचं टार्गेट होतं किंवा महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह होतं बऱ्याच वेळेला हा प्रश्न आलेला आहे की मुख्य भर कशावरती दिला होता तर आणि समावेशक विकास करणे फास्टर अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ याच्यावरती प्रामुख्याने या योजनेमध्ये दे भर देण्यात आलेला होता तर या योजनेमध्ये बघा एक महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह जे होतं या योजनेमध्ये वार्षिक सरासरी नऊ टक्के जीडीपी वृद्धीचे लक्ष ठेवलं होतं म्हणजे प्रत्येक इयरली जीडीपी असेल जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट सकल घरेलू उत्पाद आपण नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणामध्ये डिटेल्समध्ये बघू एकंद्रितपणे आपल्या देशाची जी काही ग्रोथ असेल किंवा जी वाढ असेल ती वर्षाला साधारण नऊ टक्क्याने वाढली पाहिजे असं ऑब्जेक्टिव्ह या योजनेमध्ये ठरवण्यात आलं होतं पुढचं असेल बघा या योजनेमध्ये दारिद्र्याचं प्रमाण म्हणजे आमच्या पॉवर्टी पॉवरटी जी आहे ती दहा टक्क्याने कमी करायचे म्हणजे दारिद्र्य जे आमच्या देशातलं आहे ते एकंदरीतपणे त्याच्यामध्ये दहा टक्क्याने घट करायचे असं म्हटलं जाईल पुढचं खूप महत्वाचा मुद्दा आहे एज्युकेशनशी रिलेटेड प्राथमिक शिक्षणानंतर शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आता प्राथमिक शिक्षण पूर्वी जर बोलायचं म्हटलं तर हे सातवीपर्यंत बोललं जात होतं सध्या जर बोलायचं तर आठवीपर्यंत प्राथमिक शिक्षणाला काउंट केलं जातं तर प्राथमिक शिक्षणाचं नंतर ज्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं जे काही प्रमाण आहे दोन हजार तीन चारमध्ये जवळपास त्रेपन्न टक्के होते म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षणानंतर शाळा सोडून देतात तर हे त्रेपन्न टक्क्यापेक्षा किंवा त्रेपन्न टक्के एवढं जे काही प्रमाण होतं प्राथमिक शिक्षणानंतर शाळा सोडून देण्याचं ते जवळपास दोन हजार पर्यंत असं म्हटलं जातं की वीस टक्क्यापर्यंत कमी करणे तर हे बऱ्याच वेळेला क्वेश्चन आलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा येऊ शकतो पुढचं असेल बघा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे काही प्रमाण असेल ते दहा टक्क्यावरून पंधरा टक्के करणे म्हणजे आमच्या देशातलं जे हायर एज्युकेशन आहे त्या हायर एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या असेल ती दहा टक्क्यावरून पंधरा टक्क्यापर्यंत वाढवणे असं म्हटलं जाईल पुढचं असेल बघा प्राथमिक शाळामध्ये शिक्षणाचे किमान विकासाचे मानक तयार करणे म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये असं बेसिक एज्युकेशन पुरवलं जाईल की ते एज्युकेशन पुढील सर्व शिक्षणासाठी किंवा उत्कृष्ट एक व्यक्तिमत्व घडण्यासाठी खूप महत्वाचं येईल असं म्हटलं जाईल पुढचे बघा महत्वाचे जेवण जा जर बोलायचं म्हटलं तर बऱ्याच वेळेला खूप बऱ्याच हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बऱ्याच परीक्षांच्यामध्ये विचारलेला आहे आमच्या देशामध्ये दोन हजार दोनला एक घटनादुरुस्ती झाली त्या घटनादुरुस्तीचा नंबर आहे शहाऐंशी व घटनादुरुस्ती किंवा एटी सिक्स कॉन्स्टिट्युशन अमेंटमेंट आणि याच्यामध्ये काय करण्यात आलं की आमच्या राज्यघटनेचं एकवीस कलम आहे तर एकवीस कलमामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि एकवीस ए हे नव्यानं एक कलम समाविष्ट करण्यात आलं आणि हे एकवीस ए कलमानुसार सहा ते चौदा वय गटातले जे काही बालक असतील किंवा जे काही लहान बा बाळा मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील यांना शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत हक्क असेल असं म्हटलं जाईल तर ह्या घटनादुरुस्ती संदर्भातलाच हा एक मुद्दा आहे आणि ही घटनादुरुस्ती दोन हजार घटनादुरुस्ती केल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये मुलांना शिक्षण हक्काने मिळण्यासाठी दोन हजार नऊ मध्ये शिक्षण हक्क कायदा भारतीय संमत करण्यात आला आणि हा जो काही कायदा होता तो एक एप्रिल दोन हजार दहा पासून देशामध्ये लागू करण्यात आला तर ते बेसिकमध्ये लक्षात ठेवा दोनशे दोन हजार दोनची शहाऐंशी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्ती एकवीस ए कलम हे नव्यानं समाविष्ट करण्यात आलं आणि या कलमानुसार सहा ते चौदा गटातील का का जे काही अपत्यासिक जे बालक असतील यांना शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत हक्क असेल तर बेसिक ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे इथंच हा मुद्दा दिला एकवीस हे एक, एक, एक कलम असेल सहा ते चौदाव्या गटातील बालक असतील आणि आणि मोफत मोफत म्हणजे सक्तीचं शिक्षण त्यांना मिळेल यासाठी काम केलं जाईल असं म्हटलं जाईल की शहाऐंशी घटना हो दुरुस्ती तर ठीक आहे पुढचा असेल बघा हा जो काही कायदा असेल तो एक एप्रिल दोन हजार दहा रोजी आमच्या देशामध्ये संमत झाला आणि एक महत्वाचा मुद्दा आहे बघा की प्राथमिक शिक्षण मिळणं हा मुलांचा मूलभूत मूलभूत हक्क आहे असं हक्क मानणाऱ्या एकशे पस्तीस देशांच्या यादीत भारताला स्थान मिळालं बऱ्याच वेळेला हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचं असेल बघा की आठ सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशन म्हणजे पूर्वी जे काही एक, एक, एक साक्षरता वाढवण्याच्या संदर्भातलं एक मिशन होतं राष्ट्रीय साक्षरता मिशनची पुनर्रचना करून साक्षर भारत हे अभियान राबवण्यात आलं म्हणजे एकंदरीत पण आहे आमच्या देशातली लिटरसी जी काही साक्षरता आहे ती वाढवण्यासाठी पूर्वी जी राष्ट्रीय साक्षरता मिशन नावाचं एक जे वेगळं मिशन काम करत होतं त्याचं नाव किंवा त्याचं पुनर्रचना करून साक्षर भारत ही योजना आठ सप्टेंबर दोन हजार नऊ पासून आमच्या देशामध्ये सुरू करण्यात आली बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की साक्षर भारत ही जी काही योजना आहे ती खालीलपैकी कोणत्या योजनेचं पुनर्रचना करून बनवण्यात आलेली आहे तर राष्ट्रीय साक्षरता मिशन या योजनेचं पुनर्रचना करून बनवण्यात आलेली होती पुढचं बघा उच्च व तंत्रशिक्षण मिळण्याच्या उद्देशाने दोन हजार अकरा बारामध्ये हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा उच्च व तंत्रशिक्षण मिळण्याच्या उद्देशाने दोन हजार अकरा बारामध्ये नॅशनल मिशन इन एज्युकेशन थॉट किंवा आय सी आय सी टी असं म्हटलं जातं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे अभियान सुरू करण्यात आलं आणि याच्या अंतर्गत विद्यापीठ असतील कॉलेजेस असतील यांना ई कंटेंटचा विकास करण्यासाठी आणि ई बुक्स जे असतील ऑनलाईन अवेलेबल असतात तर ई बुक्स तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आणि याच कार्यक्रमाला मदत म्हणून हा बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे बघा की याच कार्यक्रमाला किंवा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या कार्यक्रमाला मदत म्हणून पाच ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी आकाश टॅबलेट हे बाजारात आले म्हणजे भारत सरकारच्या माध्यमातून आकाश टॅबलेट हे डिजिटल लर्निंग किंवा ऑनलाईन लर्निंगच्या दृष्टीनं खूप महत्वाचा जो का एक महत्वाचा मुद्दा आहे तो आकाश टॅबलेट हे पाच ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी हो आमच्या मार्केटमध्ये आला असं म्हटलं जातं पुढचं बघा आरोग्य सेवेतील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणामध्ये गुणात्मक सुधारणा करण्यासाठी म्हणजे आरोग्य सेवेतला जो काही प्रादेशिक असमतोल आहे तो दूर करण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये गुणात्मक सुधारणा करण्यासाठी दोन हजार नऊ पासून प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रम हा सुरू करण्यात आला बऱ्याच वेळेला विचारला जातो की प्रधानमंत्री प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला आणि तो कशासाठी सुरू करण्यात आला तर लक्षात ठेवा दोन हजार नऊला सुरू करण्यात आला आणि देशातील आरोग्य सेवेतील प्रादेशिक जो असमतोल आहे तो दूर करण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये गुणात्मक सुधारणा करण्यासाठी दोन हजार नऊ पासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला दोन पर्यंत सर्व खेडी व दारिद्र्य लोकांना वीज जोडणी ही अवेलेबल करून दिलं जाईल असं म्हटलं जाईल पुढचं से महत्वाचं असेल किंवा वन व झाडांनी आच्छादित प्रदेशाचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढ करणे बघा पर्यावरण शास्त्रानुसार किंवा एक पृथ्वीचं हेल्थच्या दृष्टीनं तेहतीस टक्के मिनि मिनिमम जंगल क्षेत्र असणं पृथ्वीवरचं खूप महत्वाचं असतं मात्र अलीकडे ते जवळपास वीस टक्क्यापेक्षा सुद्धा घटलेलं आहे तर हे जे काही वनाचं क्षेत्र आहे हे प्रामुख्याने पाच टक्क्याने वाढ करणे हे टार्गेट ठरवण्यात आलेलं होतं आणि पुढचं खूप महत्वाचं आहे बघा पर्यावरण संरक्षणासाठी शाश्वत विकासासाठी अकराव्या योजनेपासून म्हणजे अकराव्या योजनेपासून जून दोन हजार आठमध्ये मध्ये नॅशनल ॲक्शन फॉर क्लायमेट चेंज हा कृती आराखडा तयार करण्यात आला बऱ्याच वेळेला हाही प्रश्न विचारला जातो की नॅशनल ॲक्शन फॉर क्लायमेट चेंज हा कृती आराखडा कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आला तर असं म्हटलं जातं की जून दोन हजार आठमध्ये सुरू करण्यात आला तर ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये एवढेच मुद्दे बघडलो पुढच्या लेक्चरमधली जी काही बारावी पंचवार्षिक योजना आणि जी अंतिम पंचवार्षिक योजना आहे ती आपण व्यवस्थितपणे बघू लेक्चर जर आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर डिसलाईक करा मात्र कमेंट बॉक्समधले का डिस्लाईक केलं म्हणजे तुमच्या सर्व सूचनांचा अवलंब करून मला पुढचं लेक्चर अधिक चांगलं बनवता येईल तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघू पुढच्या लेक्चरमध्ये भेटू धन्यवाद